तलाठी, ग्रामसेवक व खेड्यावर नोकरी करणारे सरकारी अधिकारी यांनी नोकरीच्या ठिकाणी राहावे यासंबंधी शासनाच्या नियमांचे पालन करावे. तसेच शहा लक्ष्मणपूर तालुका सिन्नर येथील तलाठी यांनी एक दिव्यांग त्याच्या उतारासाठी गेला असता तलाठ्याने त्यास अपमानास्पद वागणूक देत पैशाची मागणी केली असा आरोप करत या प्रकरणी तातडीने चौकशी करून कारवाई व्हावी या मागणीसाठी प्रहार संघटना तालुका अध्यक्ष शरद शिंदे, पंकज पेटारे, बापू साणप, शोभा लांडगे, गीता पानसरे, सुनील महाराज, संजय कदम, सोमनाथ महाराज यांनी ठिय्या आंदोलन केले. पंगय शाह येथे तलाठी कार्यालयात आलो असताना तलाठ्याकडून उत्तर मागितला व त्यांनी माझ्याकडून 500 रुपयाची मागणी केली. तर मी हे पैसे अपंग असल्यामुळं कुठून देणार? या कोरोना महामारीच्या काळात कुठून पैसे आणायचे? व त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले व उत्तरा दिला नाही. त्यांनी माझ्याकडे 500 रुपयाची मागणी केली तर माझ्यावर मी आंदोलनाला कालपासून बसलेलो आहे. तरी माझी कुठली चौकशी केलेली नाही त्याने, तर माझं आंदोलनच चालू आहे. आज प्रहार जनशक्ती पक्ष अपंग आणि शेतकऱ्यांच्या वतीने शहा येथील तलाठी कार्यालयासमोर उपोषण चालू आहे. या उपोषणाची मागणी अशी आहे की सिन्नर तालुक्यामधले जे तलाठी, ग्रामसेवक आणि सरकारी कर्मचारी असेल यांनी गावावरतीच राहिलं पाहिजे. जिथं नोकरी त्या गावामध्ये राहिलं पाहिजे, तसा आदेश आहे, तसा जी आर आहे. शिवचंसुद्धा माझ्याकडे पत्र आहे, विभागीय अधिकारी गमेश साहेबांचंसुद्धा माझ्याकडे पत्र आहे. तरीसुद्धा हे लोक या गावामध्ये राहत नाही, ती आमची मागणी आहे. दुसरी मागणी आमची अशी आहे की अपंगांना मोफत उतारा मिळाला पाहिजे, त्याच्याकडून पैसे नाही मागितले पाहिजे. त्याला हातपायच नाही, तो कुठं कमूल कुठं, म्हणून त्याला मोफत मिळालं पाहिजे. आणि शहा गावामध्ये आमचा अपंग पंकज भाऊ पेटारे हे काल उतारा मागण्यासाठी गेले असता शहाचे तलाठी कदम यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली आणि त्या माणसाकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी त्याला उतारा देण्यामध्ये त्याला मानसिक त्रास दिला आहे. काल 3 वाजेपर्यंत तो बसेल होता. 3 वाजता आम्ही गावात आलो. गावच्या लोकांनी सांगितलं, दिलगिरी व्यक्त केली तर आपण विषय संपून टाकू. आम्ही म्हणलो गावाच्या मनावर दिलगिरी व्यक्त करायला येतो म्हणला. 5 वाजले तरी तो आला नाही आणि आम्ही 3 वाजता आलो, तो 2 वाजताच गायब झालेला आहे. मग तलाठी कार्यालयामध्ये जर 5 वाजेपर्यंत ड्युटी, हा माणूस गायब कसा झाला? शिवाय आजही सकाळपासून आम्ही इथं उपोषण बसलेले, तलाठी इथं हजर नाही. गावातील अनेक इथं उतारा मागायला लोक आले, त्यांनी सांगितलं आमच्या नोंदीसुद्धा 4-4 महिने झाले, आम्हाला नोंदी दिलेल्या नाही, आमचे आम्हाला उतारेसुद्धा दिलेले नाही. मग हा तलाठी पगार घेतो कशाचा? जर जनतेला उतारा मिळत नाही, जनतेला नोंदी मिळत नाही, मग नोंदी का थांबवली? एका गावच्या माणसाने सांगितलं की माझ्या उतारेचे 500 रुपये मागितले, मी दिले नाही, म्हणून पोराकडून 500 घेतले, इथे येऊन त्याने वाद घातला, मग 500 रुपये परत दिले. 500 रुपये परत दिले म्हणजे तो निर्दोष सुटला नाही. तुम्ही 500 रुपये घेतलेच, पण तुमच्या कारवाई होईल म्हणून तुम्ही वापस दिले. असे इथं यांचे काम चालू आहे. यांना गल्लीलट्ट पगार आहे, यांना 35-40 हजार पगार आहे. हे गोरगरिबाकडे 50-100 रुपये मागतात का? याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि सदर तलाठ्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि सिन्नर तालुक्यामध्ये सगळे तलाठी, ग्रामसेवक हे गाव पात्र राहिले पाहिजे. त्यांना तेव्हा कळल गावाच्या लोकांच्या समस्या काय आहेत, गावात पिण्याचं पाणी का येत नाहीत, गावामध्ये कोरोनामुळे लोकांची काय हाल आहे, तेव्हा गावाचा विकास होईल. म्हणून आमची ही शासनाकडे मागणी आहे. आणि आम्ही प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीपुढे आता आमची ही चळवळ चालू झालेली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीपुढे आम्ही 1-1 दिवस उपोषण करणार आहे प्रहारच्या वतीने. आणि नंतर तहसील कार्यालय, नंतर कलेक्टर, नंतर आमदाराच्या ऑफिसपुढे आणि खासदाराच्या ऑफिसपुढे आम्ही आंदोलन करणार आहे. आणि शेवटचं आंदोलन आमचं मंत्रालयापुढे राहणार आहे. आमची मागणी हीच राहणार का सरकारी कर्मचाऱ्यांनी जिथं नोकरीला आहेत त्या गावामध्ये मुक्कामी राहिलं पाहिजे, तिथं रहिवासी राहिला पाहिजे. हे खोटे दाखले घेऊन पैसे वसूल करताय सरकारकडून. ऍक्च्युली एकही तलाठी, एकही ग्रामसेवक जिथं नोकरीला आहे त्या गावामध्ये राहत नाही, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. लवकरात लवकर शासनाने याचा निर्णय घ्यावा, अन्यथा प्रत्येक तलाठी कार्यालयामध्ये कुलूप बंद आंदोलन ठोकण्यात येईल. आणि आम्ही लवकरच एक शिष्टमंडळ आदरणीय बच्चूभाऊ कडू यांना भेटणार आहोत आणि त्यांच्या मार्फत आम्ही शासनापर्यंत जाणार आहोत. आमचा बच्चूभाऊचा आत्मा आहे अपंग. जर अपंगाला कोणी त्रास देत असेल तर मग मात्र आम्ही सहन करणार नाही. जो संकट असेल, ज्याच्यावर संकट असेल त्याने आम्हाला आवाज द्यावा. ज्याला राजकारण करेल त्याला इतर पक्ष आहे, पण जो ज्या माणसाला आमची गरज पडेल, ज्याच्यावर अडचण येईल त्याने आम्हाला आवाज द्यावा. आम्ही प्रहार सैनिक म्हणून त्याच्यासाठी पाठीशी आहोत. आज पंकजभाऊवर अन्याय झाला म्हणून पंकजभाऊसाठी आम्ही शहा इथं उपोषणाला बसलो.
शाह हे क्रांतिकारी गाव आहे, या शाहच्या उपोषणाचा आंदोलनाचा चांगला इफेक्ट व्हावा आणि लवकर लवकर जनतेला न्याय मिळेल असा निर्णय व्हावा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो। शासनाने लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा प्रहारच्या वतीने सांगितल्या पद्धतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यावी। मी बापू वनराव सानप निमगाव सिन्नर, आमचे अपंग बंधू पंकज पेटारे यांना शहा येथील कार्यालयातील तलाट्याने उतारा मागणी केला असताना उताराची फी म्हणून 500 रुपये मागणी केली, त्याच्यावर तो अन्याय झालेला आहे आणि अपंगांना उत्पन्न कुठून आणणार? जे मूळचेच अपंग आहे त्यांना समाजाच्या ओघात आणण्याकरता शासन मदत करते आणि तलाट्यासारखे कर्मचारी त्याच्याकडे पैसे मागत आहे। त्यात आमच्या अपंगांना एवढं याचं वागणूक देऊन आणि आम्हाला 7-12 उतारा घरपोच मिळावा ही नम्र विनंती। अपंगांना घरपोच मिळावं ते असेल तर अपंगांना हे तलाट्याकडून उतारे हे मोफत मिळाले पाहिजे आणि एवढे काही पगार सर्व शासन या तलाटी असतील कर्मचाऱ्यांना देते तर अपंगांना थोडीफार मदत पुण्य म्हणून लोक करतात ते अधिकाऱ्यांनी का करू नये? तर आमची हीच विनंती की अपंगांना मोफत उतारा मिळाला पाहिजे आणि जास्तीत जास्त शहा येथे माझे बंधू पंकज भाऊ पेटारे हे उतारे मागण्यासाठी आले तलाटी यांच्याकडे, तर त्यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली 500 रुपये। तर आता अपंग असल्यामुळे ते पैसे कुठून देणार आहे? तर अपंगांकडून पैसे न घेता त्यांना मोफत आणि घरपोच उतारे दिले पाहिजे। तलाट्याचा, अरे शासनाचे पैसे घेऊन गावामध्ये हजर न राहणाऱ्या तलाट्याचा, गावामध्ये न राहणाऱ्या तलाट्याचा, गावामध्ये राहण्याचा कायदा न पाळणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा, प्रहार जनशक्ती पक्षाचा, प्रहार जनशक्ती पक्षाचा, अरे अपंगाला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या तलाट्याचा, अरे अपंगाचा अपमान करणाऱ्या तलाट्याचा, अरे अपंगाकडे पैसे मागणार 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 तलाट्याचा, अरे अपंगाला अपमानास्पद वागणूक देणार तलाट्याचा, अरे अपंगाकडे पैसे मागणाऱ्या तलाट्याला पाठीशी घालणाऱ्या लोकांचा, अरे अपंगाकडे पैसे मागणाऱ्या तलाट्याचा, अरे अपंगाला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या तलाट्याचा, प्रहार जनशक्ती पक्षाचा, प्रहार जनशक्ती पक्षाचा, बच्चू भाऊ कडू आगे बडो, बच्चू भाऊ कडू आगे बडो, बच्चू भाऊ कडू आगे बडो, प्रहार जनशक्ती पक्षाचा। प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते याकडे तालुक्यातील दिव्यांग शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, सिन्नर, नाशिक।